आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचं असून ज्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे त्यांना योग्य कालावधीनंतर दुसरी मात्रा देण्यावर भर देण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांना दिले डिसेंबर अखेरपर्यंत सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस मिळेल असं आरोग्यमंत्री म्हणाले राज्यात काल एकोणतीस हजार सहाशे चौवेचाळीस कोविड रुग्णांची नोंद झाली त्यामुळे राज्यभरातील कोविड बाधितांची एकूण संख्या पंचावन्न लाख सत्तावीस हजार ब्याण्णव इतकी झाली आहे काल पाचशे पंचावन्न रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या शहाऐंशी हजार सहाशे अठरा झाली असून दर एक पूर्णांक सत्तावन्न शतांश टक्के इतका झाला आहे काल चौवेचाळीस हजार चारशे त्र्याण्णव रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सातत्यानं वाढणाऱ्या म्युकर मायकोसिस अर्थात काळी बुरशीच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या आजाराच्या उपचारासाठी आवश्यक सर्व औषधांचं उत्पादन आणि उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकार व्यवस्थित वेगानं प्रयत्न करत आहे या रोगावर प्रभावी ठरणाऱ्या अँटेरेसिन बी या इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या देशातील पाच औषध कंपन्यांना या इंजेक्शनचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत तौके चक्रीवादळानं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तसंच आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरीत बैठक घेतली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची पाहणी करून नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारचे निकष लावून कोकणवासियांना मदत करू असं मुख्यमंत्री म्हणाले तौक चक्रीवादळामुळे तराफा पी तीनशे पाच वर मृत्यू झालेल्यांच्या आणि बेपत्ता असलेल्यांच्या वारसांना ओएनजीसी तर्फे दोन लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे याशिवाय सुरक्षितरित्या वाचवण्यात आलेल्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांचं काल ऋषिकेश इथं कोविडमुळं निधन झालं ते चौऱ्याण्णव वर्षांचे होते सत्तरच्या दशकात गाजलेल्या चिपको या वृक्षतोड विरोधी आंदोलनाचं नेतृत्व त्यांनी केलं होतं हिमालयातील जंगल वाचवणं हे त्यांच्या चळव चळवळीचं उद्दिष्ट होतं सत्याग्रह पदयात्रा उपोषण हे त्यांच्या अहिंसक आंदोलनाचे मार्ग होते दोन हजार नऊमध्ये मध्ये सरकारनं त्यांना पद्मविभूषण या गौरवानं सन्मानित केलं होतं याखेरीज अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले होते राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेतील विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बहुगुणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे याबरोबरच हे या बातमीपत्र संपलं नमस्कार